कम्प्युटर्स, इंटरनेट, वेगवेगळी सॉफ्टवेअर्स, मोबाईल ॲप्स, रोबोट आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा होणारा वापर आणि त्यामुळेच तंत्रज्ञानामध्ये एक प्रकारची उत्क्रांती होत आहे. मागच्या काही व्हिडिओंमधून आपण रोबोटिक्स ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याबद्दल बरीचशी सकारात्मक बाजू मांडली होती. आज आपण रोबोटिक्स आणि AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयीच्या जरा नकारात्मक बाबींबद्दल बोलणार आहोत. रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तसेच तोटेही आहेत, यात शंका येणे अगदी स्वाभाविक आहे. मग असं सगळं होत असताना मानवाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अर्थात रोबोटिक्सच्या कितपत आहारी जाणं योग्य ठरेल याचाही कुठंतरी विचार व्हायला हवा. कोणत्याही देशाचं नवनिर्मित तंत्रज्ञान माहिती करून घ्यायचं असेल तर त्या देशाच्या संरक्षण दलात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांकडं नजर टाकली गेली पाहिजे, त्या देशाच्या संरक्षण दलाचा पाठपुरावा घेतला पाहिजे. यातील बऱ्याचशा गोष्टी संवेदनशील किंवा गुपित जरी असल्या तरी ज्या काही समोर येतात त्या निश्चितच आश्चर्यकारक असतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या शत्रू राष्ट्राचा अधिकृतरित्या किंवा छुप्या पद्धतीने याबाबतचा पाठपुरावा घेत असतं. म्हणूनच इथं संरक्षण दलातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात रोबोटिक्स संबंधित काही बाबी समजावून घेणं योग्य ठरेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे बदल घडून येत आहेत. ते आपल्या देशापर्यंत पोहोचलेसुद्धा आहेत, किंबहुना मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे ते आपल्यापर्यंत देखील पोहोचले आहेत. आपल्या मोबाईलमध्ये आपण अलेक्सा नावाचा रोबोट वापरतो किंवा ओके गुगल किंवा गुगल असिस्टंट नावाचा रोबोट वापरतो. संरक्षण दलात देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अनेक ठिकाणी होत असताना आपल्याला दिसेल. मागच्या काही दिवसात काही परीक्षणासाठी भारतीय संरक्षण दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले होते. याच्याविषयी अजून बरेच संशोधन करण्यासाठी एका उच्चस्तरीय गटाची किंवा समितीची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट केले होते आणि आपली संरक्षण ताकद वाढवण्यासाठीही याची गरज होती हे देखील सांगितले होते. यासाठी लागणारे तज्ज्ञ सायबर ते अंतरिक्ष क्षेत्रातील निवडले गेलेले असतील. कॉग्निटिव्ह रोबोटिक्स, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या संकल्पनेमुळे कम्प्युटर सॉफ्टवेअर्स व इतर यांत्रिकी उपकरणे सक्षम बनत आहेत. खरे तर अशा यंत्रणा मानवाच्या बुद्धीपेक्षा अधिक जलद विचार करून त्या पटापट निर्णय घेऊन आणखी स्वयंभू बनत असतात. झटपट पुरवले गेलेल्या कम्प्युटराइज्ड सिग्नलमुळेच बरीचशी वळणं घेणाऱ्या विमानामागे क्षेपणास्त्र हजारो किलोमीटर अंतरावर देखील अगदी अचूक निशाणा घेतात. आता इथं आपल्या डोक्यात आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील. या सॉफ्टवेअरमध्ये काही पुरवलेली माहिती कमी असेल किंवा किंचितशी जरी चुकीची असेल तर, किंवा संवेदनशील परिस्थितीत त्या यंत्रामध्ये करत असलेल्या काही गोष्टी परत घेण्याची क्षमता नसली तर, या यंत्राचं टेस्टिंग जर चुकीच्या पद्धतीनं झालं असेल तर, याचे परिणाम निश्चितच खूप भयंकर असतील हे मात्र नक्की आहे. तुम्ही हॉलिवूडचा आई रोबोट किंवा रजनीकांतचा रोबोट सिनेमा नक्कीच पाहिला असेल. एक रोबोट दुसरा रोबोट निर्माण करतो, नंतर तेच रोबोट आपल्या रिप्लिका बनवत जातात. रोबोटच रोबोट बनवत गेल्याने अनेक रोबोट दिसतात. असेच मनुष्याचे राज्य जाऊन पृथ्वीवर रोबोटचे अर्थात मशीनच राज्य करू लागल्या तर, आता आपण वळूयात रोबोट मनुष्याप्रमाणे कसे वागू लागतात या विषयाकडं. आपल्या शिक्षण पद्धतीप्रमाणेच सॉफ्टवेअर आणि रोबोटमध्ये बौद्धिक पातळीवर वर्गीकरण केले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये देखील विविध पातळ्या आहेत. यापैकी नॅरो आणि जनरल या दोन आहेत. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर स्पॅम ईमेल फिल्टर्स, ऑटो सर्च, स्वयंचलित वाहनं किंवा स्वतः गेम खेळणारा कम्प्युटर ही नॅरो संकल्पनेशी निगडीत उदाहरणे आहेत. आता आपण सांगितलेली संरक्षण क्षेत्रातील उदाहरणे जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोडतात. हे सर्व रोबोट अगदी मनुष्याप्रमाणे भावना प्रकट करतील अशा लेवलपर्यंत बनवलेले असतात. जसे की ते रोबोट स्वतः आपले ज्ञान ग्रहण करत असतात, स्वतःच अनुभवातून शिकत असतात. मग यात एखादी त्रुटी असेल तर मनुष्याने स्वतःच आपल्यासाठी संकट निर्माण केल्याचे चित्र तयार होईल आणि त्याला पळताभूही कमी पडेल याचीच भीती अनेक संशोधकांना आहे. असं घडण्याच्या शक्यता प्रत्यक्षात यायला आता वेळ लागणार नाही असे दिसत आहे. आता सध्या तरी तसे घाबरण्याचे कारण नाही, परंतु आपण त्याच दिशेने वाटचाल करत आहोत असे आपण समजू शकतो. तोपर्यंत काही वर्षात यावर संशोधन होऊन बरेच तोडगे निघतील असाही विश्वास ठेवायला हरकत नाही. नॅरो आणि जनरल या दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संरक्षण दलात अगदी खुबीनं केला जातो. जसे की ड्रोन म्हणजेच चित्रफिती टिपणारी छोटी विमानं. युद्धात त्यांची संख्याच जास्त ठेवायची की त्यांना नष्ट करेपर्यंत संरक्षण दलाचं अपेक्षित असलेलं काम पूर्ण झालं असलं पाहिजे. यालाच स्वार्मिंग असे म्हणतात. लष्करात स्वार्मिंग पद्धत अतिशय प्रचलित व प्रभावी होत आहे.
कारण रोबोटची संख्या, लक्ष गाठण्यासाठीचा नेमकेपणा, कसल्याही धोक्याच्या परिस्थितीत पुढे जाण्याची क्षमता, यामुळे शत्रूवर विजय मिळवता येऊ शकतो। अशी ड्रोनसारखी छोटी रोबोट्स बनवण्यासाठी तसा जास्त खर्च येत नाही, ही संरक्षण दलासाठी महत्त्वाची बाब आहे। संरक्षण दलातील आधुनिक शस्त्रास्त्र म्हटलं की अमेरिका, रशिया, कोरिया अशा अनेक देशांची नावे समोर येतात। इथं मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत चीनसारखा देश आघाडीवर असल्याचं चिन्ह आहे। टेस्ला आणि स्पेसएक या नावाच्या संस्थांचा मुख्य अधिकारी एलॉन मस्क याच्या मते जर तिसरं महायुद्ध घडलं तर रोबोटिक्स यामध्ये अग्रभागी असेल असे तो म्हणतो। होणाऱ्या हल्ल्यांमध्ये रोबोटिक्सचा मोठा वाटा असेल। कदाचित या अशा अनेक कारणांमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत मनुष्याच्या डीएनए पासून नवीन मनुष्य तयार करण्यावर, अर्थात मनुष्याचे क्लोनिंग करण्यावर जशी बंदी आणली गेली, तशीच बंदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर देखील आणावी लागेल। परंतु रोबोटिक्समधील संशोधकांच्या मते बंदी आणण्यासारखे सर्वच प्रकार अति होत असून याचा विरोधही केला गेला आहे आणि हे विधान हास्यास्पद देखील ठरवले गेलेले आहे। आण्विक शस्त्रांवर काही कायद्याअंतर्गत जशी नियमावली आखली, काही करार केले गेले, तसेच आंतरराष्ट्रीय कायदे रोबोटिक्ससाठी बनवावे लागणार आहेत यात शंका नाही। या युगात रोबोटिक्स हे तंत्र एक प्रकारची दुधारी तलवार आहे। ज्येष्ठ वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी सांगितले होते की संपूर्ण कृत्रिम बुद्धीचा विकास मानवी वंश संपवेल आणि एखादा मनुष्य कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करतो तसा तो रोबोट स्वतःच पुढे जाईल आणि सतत वाढत जाणाऱ्या दराने स्वतःला पुन्हा डिझाईन करेल। हळूहळू जैविक उत्क्रांतीमुळे मर्यादित असलेला मानव त्याची प्रतिस्पर्धा करू शकेल का? आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल अशी गंभीर प्रमेये त्यांनी मांडून ठेवलेली आहेत। नवनवीन संशोधनाचा वापर मनुष्याच्या उद्धारासाठी करायचा की संहारासाठी, शेवटी याचा निर्णय माणसानेच घ्यायचा आहे। 2001 साली ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर केलेला हल्ला केवळ विमान वापरून केला होता। मग हे जर शस्त्र काही दहशतवादी संघटनांच्या हाती लागलं तर तुम्हीच विचार करा काय होईल। मित्रांनो, या झाल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात रोबोटिक्सच्या नकारात्मक गोष्टी। मित्रांनो, या अगोदर आम्ही रोबोटिक्सच्या सकारात्मक बाजू मांडणारा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सध्या आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे। त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सकारात्मक गोष्टी जाणून घेऊ शकता। त्याबरोबरच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे तंत्रज्ञानाबद्दलचे अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।